आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. मिरजेत निर्दयी मातेने कुत्र्याचे लचके तोडण्यासाठी टाकलेल्या 15 दिवसांच्या नवजात बालिकेला सातपुते कुटुंबाने मायेची सावली दिली आहे. मिरज कोल्हापूर चाळ रेल्वे रुळजवळ घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास नवजात बालकाच्या रडण्याच्या आक्रोशाने अनेकांच्या हृदयातील काळजाचा ठोका चुकला. मोकळ्या मैदानात लहान बाळ कोणाचे रडत आहे याचा शोध घेण्यासाठी आवाजाच्या दिशेने सर्वजण धावले. एका कापडामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत 15 दिवसांचं बाळ सर्वांना दिसलं. बघ्यांची गर्दी झाली होती, पण बाळाला उचलून घेण्याचं धाडस कोणीही केलं नाही. या ठिकाणी सुशीला सातपुते व शिवाजी सातपुते हे वृद्ध दाम्पत्य त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या बालिकेला उचलून घरी नेले. त्या लहान बाळाची काळजी घेऊन बाळाला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन केलं. शिवाजी सातपुते लोक इथे युनियन बघून चालले होते, कुणी उचलून घ्यायचा प्रयत्न केला नाही. माझं मोठा आवड नाही म्हणतात, मी उचलून घेतलो, घरी घेऊन गेलो, साफसफाई केले, त्याला दूध पाजले, कपडे घातले आणि मी 12 वाजेपर्यंत घरी ठेवलो. पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं, तरीही कुणी आलं नाही म्हणताना मी स्वतःहून चेन घेऊन गेलो होतं. पहिला परगा जाऊन चेन कंप्लेंट देऊन आला, मग नंतर आम्ही 12 वाजता घेऊन गेलो. पोलिसांच्या ताब्यात दिलो. त्या लोकांनी सिव्हिल दवाखान्याला घेऊन गेले. सिव्हिल दमधिकांना सगळे चेकअप करायला घेऊन गेले. त्यावेळेला तर आम्ही 3:30 वाजेपर्यंत थांबलो होतो. मग ते या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा मोठा उच्छाद आहे. वेळीच बाळाला पाहिल्याने मोठा अनर्थ जळला. पोलिसांनी बाळाला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. मुलगी झाली म्हणून तिला टाकले की अन्य काही कारणावरून याचा शोध पोलीस घेत आहेत. देव तारी त्याला कोण मारी? कुत्र्यांनी लचके तोडण्यासाठी निर्दयी मातेने टाकलेल्या या लहान बाळाला सातपुते कुटुंबाने वाचवले आणि माणुसकी अजून जिवंत आहे याचं उदाहरण दिले. बघून चालले होते, पण मूल रडत होतं ना, त्याचा आवाज ऐकून जे लोक बघून बघून चालले होते, पण उचलून घ्यायचा कोणी प्रयत्न केला नाही. माझं मन राहुल नाही, मी उचलून घेतले. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?